एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात एसटी कामगार संघटनेनं आक्रोश मोर्चा काढत आंदोलन केलं. सदावर्ते पतीपत्नीने बँकेचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत, दोघांनाही तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयावर एसटी कामगारांनी गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्या विरोधात आंदोलन केलं. एसटी कामगार सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेचं वाटोळं करणारे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. संचालक मंडळाने बेहिशोबी कर्ज प्रकरण केले आहे, त्यांना अटक करा. आमच्या मुलांना गेल्या 8 महिन्यापासून शिक्षण लग्न याला कर्ज मिळत नाही आहे. 150 कर्मचाऱ्यांची भरती करून 1,00,000 रुपयांचा मलिदा लाटला आहे. त्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. बँक आमच्या हक्काची आहे, सदावर्त्यांच्या पूज्य वडिलांची नाही. सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे, त्यामुळे बँकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये. बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्त्यांनी एका कंपनीला दिले असून या कंपनीमध्ये सदावर्त्यांचा काय सहभाग आहे याचीही चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र राज्यातल्या एसटी महामंडळातल्या सर्वच प्रमुख युनियनचे पदाधिकारी या पुण्यामध्ये सेंट्रल बिल्डिंगला सहकार आयुक्तांच्या कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करत आहेत. या आक्रोश आंदोलनाचं प्रमुख कारण की आशिया खंडामध्ये नंबर 1 ची बँक असणारी एसटी कामगारांची बँक, त्या बँकेचं वाटोळं करण्याचं काम मिस्टर अँड मिसेस सदावर्तींनी केलेलं आहे आणि त्यांना तातडीनं अटक व्हावं याच्या मागणीसाठी आजचा मोर्चा काढलेला आहे. जेव्हापासून त्यांनी बँक ताब्यामध्ये घेतली 6.5% व्याज दरानं कर्ज देतो असं खोटं आश्वासन देऊन आपली बँक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बँकेचं लिटरली वाटोळं केलेलं आहे. 600 कोटी रुपयाच्या ठेवी लोकांनी त्यांच्यावरती विश्वास नसल्यानं विड्रॉल करून घेतलेल्या आहेत. मिस्टर अँड मिसेस सदावर्तेंचं जे संचालक पद होतं ते सहकार आयुक्तांनी रद्द केल्यानंतरही त्यांचा बँकेमध्ये वाढता हस्तक्षेप आहे. 150 लोकांची बेकायदेशीर भरती करून 1,00,000 रुपयाचा मलिदा सदावर्ते पॅनेलच्या संचालक मंडळाने लाटलेला आहे, त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करण्यात येणार आहे. दुसरी बाब, या संचालक मंडळाने अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार केलेला आहे की एसटी बँकेमध्ये जे डेटा सेंटर तयार होतं आहे तब्बल खरं तर त्याची शासकीय किंमत 19 कोटी असताना 34 कोटी रुपयाला ते डेटा सेंटर दिलेलं आहे आणि काम 1% पूर्ण न होता त्याला तब्बल 21 कोटी रुपये देण्याचं काम सदावर्तींनी केलेलं आहे. त्यातले ब्लॅकचे पैसे सदावर्तींच्या क्रिस्टल टॉवरला किती गेले याचा सर्व पोलखोल एसटी महामंडळातल्या सर्व संघटना या ठिकाणी करणार आहेत. त्यांच्या संचालकांनी उचलीच्या नावाखाली आझाद मैदानावरच्या त्या मेळाव्याच्या नावाखाली 1,00,000 रुपयाची ठेव घेतलेली आहे. ही बँक एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाची आहे, सदावर्तेंच्या पूज्य पिताश्रींची नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यांनी केवळ कॅमेरा दिसला की धडाधडा नाचण्यापेक्षा आज एसटी कामगारांना उत्तर देण्याची त्यांची वेळ आहे. सदावर्तेंच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्या एसटी कामगारांचा या कृती समितीचा सामना त्यांनी केला पाहिजे, पण आयुक्तांकडे जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्यांना अटकेचं त्यांनी कारवाई केली पाहिजे. संचालक मंडळाने बेकायदेशीर ज्या उचली घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना अटक झाली पाहिजे. गेली 8 महिने झालं आमच्या एसटी बँकेचं कर्ज मिळत नाही आहे, मुलामुलींची लग्न आहेत, दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट आहेत, आम्हाला कर्ज मिळत नाही. ओढीमध्ये 100 त्यांनी आटी टाकून ठेवलेल्या आहेत आणि या सर्व बाबींमध्ये आज तातडीनं माननीय सहकार आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही RBIच्या CGM साहेबांना सुद्धा नोटीस दिलेली आहे, बँकेचे अध्यक्ष आमच्या एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुशेकर साहेबांना नोटिफिकेशन काढलेलं आहे, नोटीस दिलेली आहे. तेव्हा आज राज्यातल्या सगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आले आहेत. जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं मी आज या ठिकाणी सहकार आयुक्तांना आणि मिस्टर अँड मिसेस सदावर्ते आणि त्यांच्या चोर असणाऱ्या संचालक मंडळांना देतो आहे. सदावर्तींनी भरती करण्याचं सहकार आयुक्तांनी जे दिलेलं परिपत्रक आहे 8 कंपन्यांच्यातर्फे भरती केली जाते, मात्र त्यांनी ॲडव्होक पद्धतीनं लोकांच्याकडून 20-25 लाख प्रत्येकी घेतलेत आणि त्यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी भरती केलेली ती भरती एकदम चुकीच्या पद्धतीने त्या भरतीमध्ये त्यांना अटक झाली पाहिजे. समोर 150 लोकांना भरती त्यांनी केलेली आहे.